नमस्कार, मी निलेश जाधव। सार्वमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत। आज 30 ऑगस्ट सकाळचे 7 झाले आहेत। आत्तापर्यंतच्या ठळक घडामोडी। हॉटेलच्या बंदिस्त हॉलमध्ये केवळ संचालकांच्या उपस्थितीत शिक्षक बँकेच्या सत्ताधाऱ्यांनी ऑनलाईन सभा घेत विरोधकांना लांब ठेवले। यावेळी सत्ताधाऱ्यांनी केलेल्या आखणीमुळे शेवटपर्यंत विरोधकांना संचालकांपर्यंत पोहोचता आले नाही। यामुळे संतप्त झालेल्या विरोधकांनी ऑनलाईन सुरू असणाऱ्या सभेच्या हॉटेलमधील हॉलच्या बाहेर प्रतिसभा घेतली। मात्र या सभेत विरोधकांमध्ये श्रेयवाद रंगला, यामुळे त्यांच्या जुगलबंदी रंगली। यामुळे सत्ताधाऱ्यांनी बँकेच्या सर्व विरोधकांना एक प्रकारे कात्रचा घाट दाखवल्याचे चित्र होते। राज्य सरकारच्या आरोग्य विभागात होणारी गट क आणि ड वर्गाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली। 8 आणि 9 सप्टेंबरला ही परीक्षा होणार होती, मात्र परीक्षेचं कंत्राट दिलेल्या कंपनीच्या गोंधळामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे। नेवासा तालुक्यातील चांदा शिवेलगत व शंकरवाडी तालुका पाथर्डी येथील उचाशा शेतामध्ये तब्बल 57,69,136 रुपयाचा गांजा सोनई व पाथर्डी पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाईत जप्त केला। यावेळी 2 महिला आरोपींनाही अटक करण्यात आली आहे। टोमॅटोचे दर अचानक कोसळल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहे। टोमॅटो उत्पादकांना त्यांच्या अडचणीच्या काळात सरकारने तातडीने मदत करावी, एकरी किमान 50,000 रुपयाने तातडीने अनुदान द्यावे या मागणीसाठी किसान सभा व समविचारी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अकोले येथील समशेरपूर बाजार समितीमध्ये तीव्र आंदोलन केले। कांदा व्यापाऱ्याची 35,63,884 रुपयाची फसवणूक केल्याप्रकरणी तमिळनाडूच्या कांदा खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी तमिळनाडू राज्यातील मणिपडवेत्तर वनियार याच्या विरोधात कोलार येथील महेश दत्तात्रय खर्डे यांनी फर्याद दाखल केली आहे। नेवासा तालुक्यातील चांदा येथील अडबाई व गायकवाड वस्तीवर दरोडेखोरांनी धुमाकूळ घातल्याची घटना शनिवार रात्री घडली। धमकावून गळ्याला शस्त्र लावून रोख रक्कम व दागिने अशा 3,10,000 रुपयाचा ऐवज दरोडेखोरांनी चोरून नेताच घरातील मंडळींना घरात कोंडून बाहेरून कुलूप लावून निघून गेले। या घटनेमुळे परिसरात दरोडेखोरांची पुन्हा एकदा दहशत निर्माण झाली आहे। या होत्या ठळक घडामोडी। सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत.com या संकेतस्थळाला। नमस्कार।